रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून दिवाळी उत्सवामध्ये रात्र स्वच्छता मोहीम नियोजित केली होती यामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात महापालिका कर्मचाऱ्यांनी रात्रभर स्वच्छता करीत तीनही शहरे स्वच्छ केली आहेत या विशेष मोहिमेमध्ये 281 टन कचरा हा संकलित करण्यात आला महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या नियोजनानुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली यामध्ये विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये महापालिका क्षेत्रात रात्री 9 ते 1 या वेळेत महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील कचरा हा उचलण्यात आला रात्र 17 मध्ये तीनही शहरात एकाच वेळी स्वच्छता झाल्यामुळे तसेच तिन्ही शहरांमध्ये तात्काळ कचरा उचलला गेल्यामुळे नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्या नियोजनाचं कौतुक होत आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियंत्रणाखाली सांगलीत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर तर मिरज आणि कुपवाड परिसरात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह टीमने विशेष सहभाग घेतला